त्यावेळी दिवस मावळायला चालला होता दाट जंगलातून सूर्यदेव माघारी फिरले होते तर थकून भागून एक म्हातारा लाकूड तोड्या जंगलात बसला होता आपला असाच एका झाडाला टेकून विचार करत आपल्या गरिबीला अंजारत गोंजारत कंटाळून थकून उगीच आपला वेळ घालवावा म्हणित तसे औचितच तस काय झालं की समोरच्या वेळूच्या बनात झाडाच्या पायाशी काहीतरी एकदम चकाकलं चकाकलं म्हणताना हा चढ दिवशी उठला आणि काय आहे ते बघावं म्हणून गेला बघतोय तर काय तिथे एक देखणी मुलगी इतकीशी चार पाच इंचा एवढी तीचभर अशी नाजूक गोड गोड हसतेली हिऱ्या मणकागत चमचमतेली तर हिला बघून हा गेला भुलून वाकला खाली झाडाच्या पालापाचोळ्यावरच्या तिला ह्यानं मग घेतली उचलून आणि थेट घर गाठलं काय घर गाठलं अशान असं आशा आहे म्हणून त्यानं बायकोला सांगितलं तो बोलला बघू बघू कसलेली एक ती पोटी पोरबाळ नसलेली ही म्हातारी हरकूनच गेली पुढं झाली पोरीला बघून तिचा आनंद गगनाला जाऊन भिडला गा तिनं पटाटा मुक्के घे तिला पोटाशी धरली तिचं रूप बघून तिनं तिचं नाव ठेवलं चंद्रिका गावभर पोरीच्या नावाच्या म्हाताऱ्यानं घोगऱ्या वाटल्या आणि घरोघरी साखरेचा चमचा फिरवला त्यांच्या घरी आनंदी आनंद झाला लई दिसानी पाळणा हल्ला शेजारणींनी हेल घालीत अंगण भिजवलं दहा बारा रोज गीत गात गवळणी होऊन त्यांनी घागरी आणल्या म्हातारा म्हातारी हरकून टुंब झाली त्यांचा जीव एवढा झाला म्हातारा मग रोज नेहमीसारखा जंगलात गेला देवानं पोरगी दिली त्या जागेला दंडवत घालीत पाणी पिकलं म्हणाला होता होता मग त्या जंगलात त्याला वेळूच्या पायाशी सोनं घावलं तोळाभर म्हणेन असा तर ते सोनं आणून त्यानं ते विकलं चोपड डागडागिने खायला पियायला असा आणीत त्यानं घर भरलं आपलं म्हातारी खुशालीत आली अशी चंद्रिका खेळत नाचत वाढू लागली लई झक्काच जोपा केली तिची या दोघांनी तिच्या रूपानं म्हाताऱ्याच्या घरी लक्ष्मीच आली जशी ने थोड्याच दिवसातच म्हातारा श्रीमंत झाला लेकीचं कोड कौतिक मक्षी गोलांडून पुढं सरकलं दिसामासी मोठी होत होत चारसा महिन्यातच चंद्रिका थोर पोरगी दिसायला लागली राजाच्या लेकीगत तिचं रूप लोकांच्या नजरेत मावेन असं झालं ज्याच्या त्याच्या नजरा हिच्यावर खिळल्या जशा म्हाताऱ्यानं तिला अशी पखंटी साडी नेसवली आणि अशी मधुपका चोळी घालायला दिली की जगाला हेवाच वाटावा लई छान दिसायला लागली चंद्रिका माणसं म्हणाली की हा असं रूप कुठं नाहीच बघितलं कधी चंद्रिकेचा देखणेपणा वाऱ्याच्या पाठीवर बसून गावगाव फिरला ज्याच्या त्याच्या तोंडात घुमला तिला बघायला हा माणसांची ही रीग लागली की रोजच्या रोज म्हाताऱ्यानं येईल जाईल त्याला प्रेमानं घरात या म्हटलं वासाचा वेलदोडा लावलेलं दूध पाजलं बोलता बोलता चंद्रिकेच्या लग्नाच्या गोष्टी ह्या लोकांनी केल्या तशी ती चंद्रिका म्हणाली कशी मी नाही लग्न करायची माझ्या आईबाबांपाशीच राहीन मी लोकांना ते खरं वाटलं नाही लग्नाच्या मुलांना तर सगळ्या थपाच वाटल्या करीन तर हिच्याशीच लगीन करीन म्हणणाऱ्यांची माळका लागली जशी या म्हाताऱ्याच्या दारात पण हिनं कुणालाच दाद दिली नाही का काजळकांडांचा रंग घेऊन पत्रिका पण लिहिली नाही आपली एखाद्या पोरीगत ती खेळत राहिली गात सुटली सारं जंगल तिच्या नाचगाण्यानी धुंद झालं पण झालं काय की त्या भागातल्या राजे राजवाड्यांच्या चारसा मुलांनी यांच्या घराभोवती जणू काही फेर धरला हिनं आपल्याशी लगीन करावं म्हणून अहो त्यांना हुसकावून देता देता म्हातारा म्हातारी कंटाळून गेले शेवटी चंद्रिका दाराशी येत पुटपुटली हो लगीन करायचं तर एक अट आहे माझी त्यासरशी सगळ्यांनी टवकारले नेत्रांनी तिचं लावण्य पिऊन टाकीत जीवाचं समाधान साधलं जो तो बडबडला हो हो हा, सांगाल ते अट कबूल तशी चंद्रिका हसली तिच्या हसण्या बोलण्यानं नाजूक घंटा किणकिणावी तसा आवाज लांबवर गेला कडे कपार दरीखोरी गावठाण पांढरी असं सारं सारं भोवतालचं जग त्या आवाजानं सुखावलं चंद्रिकेच्या सौंदर्यानं सगळीकडे लखलकाट झाला लाख लाख चांदण्या चमचमल्या जशा सगळ्या राजपुत्रांनी हिला दंडवत घालीत म्हटलं बोल काय म्हणशील ते करू आम्ही चंद्रिका पुन्हा हसली म्हणाली लांब लांब जा तुम्ही तिथं गातेलं झाड आहे ते घेऊन या त्यासरशे हां आत्ता एवढ्यात येतो हे झाड घेऊन म्हणून सगळे पळाले की तशी हिनं पुन्हा सांगितलं ऐका ऐका त्या तिकडं एक पर्वत आहे त्याच्या मुखातून अग्नी उसळतो त्यातून सुवर्णाची फुलं फेकली जातात ती घेऊन या ह एकदम कबोल राजपुत्रांनी आपापल्या घोड्यांना टांग मारीत ओरडून उत्तर केलं आणि ते पळाले तर मेघगर्जना व्हावी त्या रीतीनं चंद्रिका कडाडली थांबा त्या तिकडं वैल्या अंगाला इंद्रधनुष्य आहे त्यातले हिरे माणिके समुद्रातल्या नागफणीत लपले आहेत तेही घेऊन या ह्या मुलांनी लग्नाची पैस जिंकायच्या नादात याही आटीला कबुली दिली आणि त्यांनी वाट फुटेल तिकडं आपले घोडे पिटाळले होता होता मग असेच दिवस आले आणि गेले एकही राजपुत्र माघारी आलाच नाही चंद्रिकेला मग कसं हलकं हलकं वाटलं ती खुशालीत आली तेवढ्यात हा हा म्हणता म्हणता चार पाच वर्ष आली तशी गेली आणि एक एकजण प्रवासाच्या थापाहणीत काहीतरी घेऊन हजर झाला की पण चंद्रिका त्यानं बघून म्हणाली हे खोटं आहे मी सांगितलं होतं तिथं तुम्ही गेलाच नाही त्यासरशी प्रत्येकाचा चेहरा खर्रदीशी उतरला ती म्हणाली हे खरंच होतं तर ते बोलणारच काय ना प्रत्येकजण फिरून आला होता देशोधडीला लागला होता तरी काही म्हणून काहीच त्यातलं असं गवसलंच नव्हतं तर काय कपाळ सांगणार सगळ्यांचा था हिरमोड झाला आणि प्रत्येकजण हातपाय आपटीत निघून गेला चंद्रिकेला वाटलं बरी एकेकाची खोडकी मोडली ती आपली खुशीत आली पण एका राजाला हे काही खपलं नाही ती अशी कशी आहे ती मुलगी असं तो म्हणाला आणि त्यानं दूत पाठवले पालखी धाडली घोडेस्वार रवाना केले चंद्रिकेनं मात्र साफ नकार दिला बापाला वतनदार बनवण्याचं राजानं दाखवलेलं आमिष धुडकावून लावलं राजा जरा खट्टू झाला त्याला या पोरीचा उद्दामपणा झोंबला कशी ऐकत नाहीस पाहतो असं तो म्हणाला त्यानं मग पुन्हा पालखी पाठवली मागोमाग स्वतः शेलक्या वारूवर स्वार होऊन आला चंद्रिकेला आईवडिलांना सोडून कुठं जायचं नव्हतं त्यानं भरपूर सुख द्यायला ती झटत होती रानावनात भटकून मजा मारीत होती तर एकदा काय झालं की ह्या राजानं तिला पाहिलं मात्र आणि तिचं ते देखणे पण बघून त्याचा जव हिच्यावर जडला की तशी ह्यानं आपले सांडणीस्वार पाठवून हिला खेचून आणा असं म्हटलं त्या सरशी ही एकदम अदृश्यच झाली राजा आचारिका विचारी झाला आ वासून बघत सुटला त्याला कापरं भरलं राजाच्या या वागण्यानं म्हातारा म्हातारी संतापली म्हातारीनं बोटं मोडीत राजाला शिव्या मोजल्या म्हातारा धाय मोकलून रडला राजा निघून गेल्यावर चंद्रिका हळूच मग आईबापाजवळ आली त्यांना आसमान ठेकणं झालं सगळीकडे आनंदी आनंद झाला एक दिवस मग चांदणी रात्र उगवली पूर्ण चंद्रबिंब आभाळात आलं सगळीकडे दिवसा उजेड येतो त्यापेक्षा अधिक उजेड पसरला मध्यरात्रीला हे म्हातारा म्हातारी अरे असलं कसलं आहे चांदणं असं पुटपुटत निजले न त्याच घटकेला नेमका एक ढग आभाळात आला त्या ढगावर चकाकतेली माणसं बसून आलेली त्यांच्या लखलखाटानं उभ्या दुनियेचे डोळे दिपले त्यांना बघून धरणीवरच्या जंगलातील लोकांनी तीक्ष्ण बाणांचा मारा केला की जवळची सगळी भारी भारी शस्त्रास्त्र त्यांच्यावर सोडली की त्यांनी हां पण कशाचाच उपयोग झाला नाही ती ढगावरची माणसं हळूच खाली उतरली आणि त्यांनी चंद्रिकेला अलगद उचलून वर घेतलं चंद्रिका ढगावर येताच ढग आभाळात उडून गेला जाता जाता चंद्रिकेनं आठवणीचं गाठोडं आईबापाच्या अंगावर फेकून दिलं आणि ती दिसेनाशी झाली आईबाप बिचारे हाडबडून जात तिच्या वाटेकडं डोळे लावून बसले तेव्हापासून आज नाही उद्या ती येईल या आशेवर अन्नपाणी सोडून श्वास रोखून पण चंद्रिका गेली ना ती पुन्हा कधी आलीच नाही चंद्राच्या पोटात ती जी दडून बसली आहे ती सारी धरतीवरची आठवण विसरूनच तर तिच्या एकी कोणी काय बोलावं देवा